अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं जायकवाडीसाठी साड़आठ हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश दिले होते नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून या निर्णयाच्या विरोधात आधी मुंबई उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालया न्यायालयानं पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती न देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांसह पाटबंधारे विभागाचे अधिकारीही सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते दरम्यान या प्रकरणी पुढची सुनावणी बारा डिसेंबरला होणार आहे